महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल गुरुवारी जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विनायक पाटील यांनी 622 गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय. त्याचप्रमाणे मुलींमधून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पूजा वंजारी यांनी प्रथम क्रमांकाला गवसणी घातलीय. लग्न ठरल्यावर काही मुलींचं अधिकारी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं, मात्र माझ्या सासर आणि माहेरच्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच आज मी हे यश प्राप्त करू शकलीय. मला जे यश मिळालंय त्याने झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. मी कम्प्युटर इंजिनियर असून 2015 या परीक्षांची तयारी करते. सध्या सहाय्यक निबंधक म्हणून मी काम करते. आता मी उपजिल्हाधिकारी होणार आहे. हा प्रवास मोठा होता पण खूप समृद्ध करणारा होता अशा भावना MPSC परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या पूजा वंजारी यांनी बोलताना व्यक्त केले आहेत. हे खूपच अनएक्सपेक्टेड आहे. फायनली आपण राज्यात प्रथम आलेला आहोत आणि आपलं जे स्वप्न पाहिलं, जी ड्रीम पोस्ट होती, तर ती आता मिळणार आहे आणि त्यामुळे ते आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि ते पहिली प्रतिक्रिया म्हणजे ते आनंदाश्रू होते. मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आहे, तर तिथं बोरगाव आहे, तर तिथंच माझं सर्व शिक्षण झालेलं आहे. 2014 जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते तर तेव्हा मी स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं ठरवलं आणि 2015 मी तयारी चालू केली. आणि मला जसं माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला तसंच लग्नानंतर देखील सासरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच मी हे यश मिळू शकले. जसं मला नोकरी आणि घर सांभाळत जसा वेळ मिळेल तर तसा मी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला होता आणि रोज मी 8 तासाचा तर वेळ अभ्यासासाठी काढत होते.